हवे मुंबई टू गोवा हा चाललेला कार्यक्रमामध्ये त्याचा प्लांट आहे आणि त्यासाठी काम करणारा हा चेतक एंटरप्राइजेस आहे आणि याचा हॉट मिक्स प्लांट नाही आहे, याच्यामध्ये फक्त रेडीमिक्स प्लांटचं याचं काम आहे. आणि दुसरा एक महत्वाचा विषय असा आहे की हा हॉटमिक्स प्लांटचं जेव्हा आपण रेडीमिक्स प्लांटचं जेव्हा आम्ही त्याला हे दिलं डायरेक्शन किंवा सुरुवातीला जे क्लोजर डायरेक्शन ओपनिंगचं दिलं, हा मानगाव नगर पंचायत मधला आहे. 9/11/2017 रोजी मानगाव नगर पंचायतनंच आपल्याला हरकत प्रमाणपत्र दिलं, त्यानंतर आपण त्याला एमपीसीबीने कन्सेंट टू एस्टॅब्लिशमेंट 1/2018 रोजी दिलेला आहे. सभापतीमध्ये सांगताना फक्त एवढंच सांगायचं आहे की जोपर्यंत आम्हाला स्थानिक ठिकाण स्थानिक नगरपालिका असो महानगरपालिका असो त्यांचं जोपर्यंत आम्हाला नाहरकत प्रमाणपत्र येत नाही तोपर्यंत आम्ही कुठली कारवाई करत नाही. त्यानंतर कन्सेंट टू ऑपरेट दिल्यानंतर कन्सेंट टू ऑपरेट आपण 19/10/2018 रोजी दिलं आणि त्यानुसार त्याचं काम चालू झालं आणि ज्या काही आम्हाला काही हे आल्यात तक्रारी आल्यात सभापतीमध्ये त्या तक्रारी च्या नुसार आज आपण गेल्या 2 दिवसाच्या आधी आपण त्याला क्लोजर डायरेक्शन दिलेलं आहे. माननीय मंत्री महोदयांनी इथं उत्तर दिलंय, हे लेखी उत्तरातच आलंय सभापती महोदय आणि मी माझ्या जे काही प्रश्न उपस्थित केले त्या प्रश्नामध्ये मी कुठेही हॉटमिक्स प्लांट म्हणलं नाही. माननीय पोटे साहेब आपण कदाचित ऐकण्यामध्ये थोडासा तरी आपण हेडफोन लावला होता, म्हणजे हेडफोन लावला असताना सुद्धा रेडीमिक्सचं हॉटमिक्स कसं झालं मला माहित नाही. सभापती महोदय माझी मागणी ही आहे की उत्तरात सुद्धा आता सांगताना माननीय मंत्री महोदयांनी सांगितलं की आम्ही 10व्या महिन्यामध्ये मानगाव नगरपंचायतीने त्यांना ना हरकत दिली आणि 11व्या महिन्यामध्ये 28/11 आपण ते रद्द केलं. सभापती महोदय, नगरपंचायतीने कसल्याही प्रकारची ना हरकत दिलेली नाही. एक म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की याबाबत पर्यावरण विभागाचे अधिकारी याला जबाबदार आहेत, आपण त्याच्यावरती कारवाई करणार का? आणि दुसरी प्रमुख मागणी आहे की आज सुद्धा या चेतक एंटरप्राइजेसचं तिथं काही बांधकाम आहे ते बेकायदेशीर आहे, अवैधरित्या या ठिकाणी आहे आणि ह्या चेतक एंटरप्राइजेस काही तिथल्या पडीक जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांच्या सोबत करार करून तिथून सुद्धा बेकायदेशीररित्या दगडाचं उत्खनन त्या ठिकाणी करत आहे. या सगळ्या विषयावरती आपण निर्बंध आणले पाहिजेत. म्हणून माझी आपल्याला मागणी आहे सभापती महोदय की एक की हे चेतक एंटरप्राइजेसचं काम चालू करण्यापासून अवैधरित्या सगळ्या गोष्टी करण्यापर्यंत जे कोण पर्यावरण विभागाचे अधिकारी आहेत त्यांच्यावरती कारवाई होणार का? त्याचबरोबर आता जे काही बांधकाम चेतक एंटरप्राइजेसचं तिथं उभं अवैधरित्या ते बांधकाम अनधिकृत बांधकाम आपण त्वरित पाडायचे आदेश या ठिकाणी देणार का? सभापती महोदय, 21/2/2018 रोजी ग्रामपंचायतने माळगाव नगरपंचायतने एनओसी दिलेली आहे. सभापती महोदय, ही माझ्या हाती आहे. राहिला सभापती महोदय की तो उत्खनन ज्या पद्धतीने करतो आहे अनधिकृत करतो आहे की उत्खनन करणं हा आमच्या अखत्यारीत सभापती महोदय हा विषय नाही आहे. आता राहिला विषय की हे सगळं होत असताना जर आम्हाला अवगत झाल्यानंतर सुद्धा जर आम्ही ऍक्शन घेतली नाही आमच्या विभागाने ऍक्शन घेतली नाही तर मी तुम्हाला विरोधी पक्षाने एवढं सांगू शकतो की मी याची तात्काळ चौकशी करून जे जे काय लोक असतील त्यावरती आम्ही नक्की कारवाई करू. तटकरे साहेब, खर तर हा प्लांट जो आहे हा रेसिडेन्शियल एरियामध्ये म्हणजे रहिवासी क्षेत्रामध्ये अशा प्रकारे रहिवासी क्षेत्रामध्ये हॉटमिक्स असेल रेडीमिक्स असेल अशा प्लांटना परवानगी देता येते का? हा मूळ प्रश्न आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर आपण त्वरित कारवाई करावी. रहिवाशांची त्याच्या संदर्भात वारंवार तक्रारी त्या ठिकाणी आलेल्या आहेत, अजूनही त्याच्या संदर्भात काही झालेलं नाहीये. त्याच्यामुळे रहिवासी क्षेत्रामध्ये अशा पद्धतीच्या यांना देता येते का आणि दिल्या असल्यास त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे का? सभापती महोदय, सन्माननीय अनिकेतजींनी हा ठिकाणी जो विषय परत उल्लेख केला तर मी पहिल्यांदा सांगितलं की माणगाव नगर पंचायतनी आपल्याला एनओसी दिली आणि एनओसी जी देत असताना 200 मीटरच्या अंतरावरती हा प्लांट लागलेला आहे.
मी अजून परत एकदा सभापती म्हणून सांगू इच्छितो की एकदा आम्ही चौकशी एकदा पाहतोय, 200 मीटरच्या बाहेर जर असेल, ठराविक अंतराच्या बाहेर जर असेल तर त्याला काय हे करावं लागतं, कारवाई करावं लागतं, त्या पद्धतीने कारवाई करू. लक्षवेधी क्रमांक 8. हे पहा, सभागृहाला माझी विनंती आहे, मला साधारण सगळ्याच लक्षवेधीच्या बाबतीत चित्त येत आहेत आणि आमच्या अगोदर घ्या असं म्हटलं जातंय. माझी विनंती आहे आपण क्रमानं जाऊया आणि ते तात्काळ फक्त लक्षवेधीकारला प्रश्न विचारू देत, उत्तर मिळेल तर आपण 25 पर्यंत जाऊ शकेल. लक्षवेधी क्रमांक 8. अहो, आतला मंत्री आहेत ना, आजची विचारा ना. नार्वेकर साहेब आहेत ना. थेट प्रश्न विचारा आणि आता डेव्हलप करायचं पोलीस थांबा तर सगळ्यांना न्याय मिळेल. अगदी थेट स्पेसिफिक प्रश्न विचारतो. 8. प्रश्न क्रमांक 8. लक्षवेधी क्रमांक 8. सामान्य सभापती महोदय, ही लक्षवेधी अत्यंत महत्वाच्या विषयाबद्दलची आहे की कुलाबा ससून डॉक इथे मुंबईतला किंबहुना महाराष्ट्रातला सर्वात मोठा डॉक ऑपरेट होतो आणि या डॉक मधनं खूप मोठ्या प्रमाणावर इकडे मत्स्य व्यवसाय होतो. ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि आम्हाला अभिमान वाटतो की आमच्या कुलाबा नगरीत संपूर्ण महाराष्ट्राला उत्पन्न देणारा आणि महाराष्ट्राच्या गोरगरीब जनतेचा पोट भरणारा असं हे डॉक आमच्या कुलाबा नगरीत आहे. पण असं असताना थोडासा त्रास हा कुलाब्याच्या नव्हे तर संपूर्ण कुलाब्यापासून ते दादर वर्सोवा मठ पर्यंत जाणाऱ्या लोकांना याचा थोडासा त्रास असा होतो की कचरा घेऊन जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत, म्हणजे मच्छी साफ केल्यानंतर जो कचरा राहतो, प्रॉन्सची जी स्किन राहते किंवा शेल राहतात, ते नेण्यासाठी जो ट्रक ससून डॉकमधून बाहेर जातो मठ पर्यंत, त्या ट्रक ओपन असल्यामुळे आणि त्याला कॉम्पॅक्ट करता येत नाही कारण त्याच्यात गॅस निर्माण होतो आणि एक्सप्लोर व्हायची भीती असते. तर हा जो ट्रक बाहेर जातो त्या ट्रक बद्दल जे पाणी गळतं त्याच्यामुळे थोडी दुर्गंध संपूर्ण एरियात होते. तर हा ट्रक बीपीटीने सोय केलेली आहे तिकडे प्रोसेस करण्याची, हा जो वेस्ट निर्माण होतो तो ड्राय करण्यासाठी, तर ट्रक बाहेर जाण्यापूर्वी तो प्रोसेस करून त्याला सुकवण्यात यावं आणि मग बाहेर नेण्यात यावं, जेणेकरून बंदरात पण कुठच्याही प्रकारचा त्रास होणार नाही आणि बाहेर पण त्रास होणार नाही. आणि कुठच्याही प्रकारात तिकडे सध्या एक चुकीचा विषय चाललेला आहे की जे गोरगरीब लोक तिकडे पिलिंग करतात त्यांचं पिलिंगच थांबवायचा प्रयत्न होत आहे, तो किंबहुना प्रकार कधी होऊ नये. गोरगरीब जनतेचा अधिकार आहे आपलं पोट भरण्याचा, तर कुठच्याही प्रकारचं शासनाकडनं पिलिंग ऍक्टिव्हिटी थांबवू नये अशी मी आपल्या मार्फत या सभागृहाला विनंती करतो. याबद्दल आपण आदेश देऊन इकडे ही व्यवस्था करावी. सभापती महोदय, आदरणीय नार्वेकर साहेबांनी ससून डॉक बद्दल हा प्रश्न उपस्थित केलेला आहे. जवळजवळ रोज 1700 नौका मासेमारी त्या बंदरातून करतात, त्यापैकी 50 ते 70 नौका मासळी उतरण्याचं काम करतात. आपण त्यासाठी तो नैसर्गिक वास आहे, दुर्गंधयुक्त वास नाहीये, दॅट इज द नॅचरल फिनॉमिना. त्यासाठी आपण दुर्गंधी आणि नैसर्गिक वायू ह्यातला फरक आहे. तर ह्यात आपल्याला मी सांगू इच्छितो की ह्यासाठी सभापती महोदय, आपण ससून गोदीचं मच्छीमारीचं आधुनिकरण करतोय नॉर्वे टाईपचं, त्यासाठी टेंडर बी निघालेलं आहे आपलं आणि त्याला 96 कोटी उपलब्ध झालेलं आहे, काम बी चालू आहे. 1-2 परमिशन राहिल्या होत्या, त्या 8 दिवसापूर्वी परमिशन बी मिळाल्या. आता आपल्याला भूमिपूजन होऊन त्या भूमिपूजनात तुम्हाला बोलवणार आहे आणि जगातलं एकदम आदर्श बंदर ते होईल. माझी शेवटचा प्रश्न. दुसरी गोष्ट, मत्स्य वितरणासाठी त्या बंदरावर काय भाई सोयी बनणार आहेत? मत्स्य उतरण्या करणं, नूतनीकरण करणं, विद्यमान खुले मत्स्यालय बांधणे, इंधन पुरवठा, मासे साठवणी, गोड्या पाण्याचा बर्फ, आईस फॅक्टरी, कन्व्हेयर बेल्ट, जुन्या बंदराचे व्हिक्टोरिया बेसिनचा गाळ काढणं, विनोद ह्या ईटी बसवणं आणि बंदरावर लागलेली नौकेची मासळी कन्व्हेयर बेल्टद्वारे मासा उचलणं, यामध्ये ह्या सोयी करतोय. आणि संबंधित यंत्रणा ही कार्यवाही बीपीडीकडे आहे, पण आता महाराष्ट्र फिशरी बोर्डाकडे ते काम मिळालेलं आहे, त्यामुळे आम्ही ती सोय करतोय. आणि दुसरी गोष्ट आपल्याला आपल्या माध्यमातून सांगतो, महाराष्ट्रामध्ये मासळी उतरण्याची केंद्र 173 आहेत, त्यापैकी 37 कामे पूर्ण झालेली आहेत.
11 कामे प्रगतीवर आहेत आणि मासेमारी बंदर 4 आहेत. ससुंडाकला 96 कोटी मिळाले, मिरकवाड्याला 74 कोटी मिळाले आणि आनंदवाडीला 88 कोटी आणि कारंजा जिल्हा रायगडला 149 कोटी मिळाले. करंजा एकूण प्रकल्पावर 965 कोटी रुपये आपल्याला मिळालेले आहेत आणि सागरमाला जो 16 लँडिंग पॉईंट अजून डेव्हलप करतोय त्यात 9 बंदर प्रस्तावित आहेत आणि जवळजवळ 1772 कोटी रुपये प्रस्तावित आपल्याला मिळाले. त्यामुळे थँक्यू सभापती महोदय. परत एकदा तिथल्या मच्छीमार समाज आणि तिथला रोजगार हा एक महत्वाचा विषय ज्या वेळेला मी लक्षवेधीमध्ये पाहिलं, कारण हा विषय त्याच्यामध्ये आमचंही नाव आहे, त्यामुळे नावं घेताना मी सकाळीच बोललो की असं नावं जर नसतील तर आम्ही वेगळ्या वेगळ्या माध्यमातून आम्ही आणू ना, ते आमच्याकडे आयुध आहेत की. परंतु काल जेव्हा माझ्या लक्षात आलं की ही लक्षवेधी सभापती महोदय आली तर मी विनंती करेन आपल्याला, मी तात्काळ मी पर्यावरणाची नोटीस आहे ती आपल्या याची पर्यावरण खात्याची, मी काल रात्री 11 वाजता त्यांच्या बंगल्यावर गेलो. तिथल्या सगळ्या त्या मच्छीमार जे पिलिंग करणारे आहेत, ज्या मच्छी सोलणारे आहेत, त्यांना घेऊन आणि त्यांना एकच सांगितलं की स्वच्छता असायला हवीच, परंतु ही स्वच्छता आजच खराब झाली असेल ना. 50-60 वर्षापासून परंपरागत मच्छीमार ते पिलिंग करणारे नाही, त्याच्यावर हजारो लोकांचा संसार त्याच्यावर अवलंबून आहेत. त्यांना अशिक्षित बैल आहेत, काही कळत नाही त्यांना, तुमच्या नोटिसीस लागतात त्यांना काय कळणार. ही यंत्रणा दोघांनी मिळून आपल्याला चालवायला पाहिजे आणि म्हणून आपल्या ज्या नोटिसीस गेल्यात मी आपल्या अधिकाऱ्यांकडे बोललो, अधिकाऱ्यांनी मला ही सांगितलं की आमच्या डिपार्टमेंटची नोटीस गेली आहे म्हणून मी आपल्याकडे आलो. सभापती महोदय, एकतर ह्या सगळा व्यवसाय हा बंजारा समाजाचे ज्या महिला आहेत पिलिंगचं काम त्या करतात आणि वंशम परंपरागत करतात. स्वतःच पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबईत आलेला हा समाज जर समजा आपल्याकडनं एक दिवस जरी बंद झाला, जे काल दिवसभर बंद होत, दुर्दैवाने काल मी जेव्हा गेलो सकाळपासून 4 वाजल्यापासून रात्री 11 पर्यंत 10 पर्यंत, कारण मी 10 वाजता आपल्याकडे बोललो आणि मी आपल्याकडे आलो, म्हणून माझी एक विनंती आपल्याला राहील, एक चांगला न्याय देण्याचा आपणही प्रयत्न करत आहात, परंतु जिथून ही बंधनं आलेत त्या डिपार्टमेंटचं सुद्धा उत्तर जर त्यांनी दिलं तर ह्या लक्षवेधीला न्याय सुद्धा मिळेल. आणि आपल्याला फक्त माहिती करता फक्त सांगतो भाई, एकच मिनिट, माहिती करता सांगण्यापेक्षा आपल्या याला एक गोष्ट, आपण जे बंदराचे विकास करत आहात ज्याच्यासाठी आपण निधी दिलाय आपलं स्वागत आहे, आभार आहे, परंतु हे करत असताना क्रेनने जर आपण हे सगळे जर गोष्टी ज्या त्याच्यामध्ये अंतर्भूत आहेत तर तिथे परंपरागत मच्छीमारी आणि व्यवसाय करणारे लोक आणि उदरनिर्वाह करणाऱ्याच्या लोकांचा रोजगार सांभाळावा लागेल, एवढं फक्त बघा. मी भाईंना विनंती करतो, तुम्हाला दोघांनाही विनंती करतो. सभापती महोदय, यातलं गांभीर्य काल भाईंनी माझ्या लक्षात दिलं, त्यात 11 वाजता ते शिष्टमंडळ घेऊन माझ्याकडे आले, 14-15 लोक त्यांच्यासोबत होते. मला कल्पना आहे आपण कामगार नेते आहात आणि माणुसकी हा आपला सगळ्यांचा धर्म आहे, तेव्हा लोकांचा रोजगार देखील पुढता कामाने आणि आपला स्वच्छता देखील आपण जो कामगार नेते असलात तरी पर्यावरणाचं रक्षण करण्याचं काम देखील आपल्याकडनं मला अपेक्षित आहे, तेव्हा यापुढे तिथं कामगार बेरोजगार होणार नाहीत, ते बंद होणार नाही याची दक्षता शासन घेईल, निश्चितपणे घेईल. मी आताच गेल्या गेल्या आमच्या अधिकाऱ्यांना सांगेन तर कुठलीही कामगारांना आता अडचण येणार नाही, मात्र आपण सगळ्यांनी मिळून तिथे स्वच्छता आम चांगली होईल, दुर्गंधी येणार नाही याची आपण सगळ्यांनी जबाबदारी घेऊ. लक्षवेधी क्रमांक 9 प्रकाश गजबे पुढे गेलो आपण. नाही का खूप लक्षवेधी व्हायचे आहेत, माझी विनंती आहे, नाही बऱ्याच 20-25 लक्षवेधी आहेत. लक्षवेधी प्रकाश गजबे, मी तुम्हाला बोलायला अलाउड नाही केलं, बसा खाली. प्रकाश गजबे लक्षवेधी क्रमांक 9 नाही सभापती महोदय, हरिभाऊ बसा, विनंती आहे, बसा. 26 नोव्हेंबर प्रकाश गजबे 26 नोव्हेंबर संविधानाच्या दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालय या इमारतीमध्ये या देशाच्या संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र लावण्यासाठी तसेच संविधानाची प्रास्ताविका कायमस्वरूपी लावण्यासाठी सामाजिक न्याय विभागाचे मंत्री विचारा. सभापती महोदय, ही लक्ष्मीदी
कशासाठी आहे सभापती महोदय? ताईंचा पॉइंट ऑफ ऑर्डर आहे सभापती महोदय. अरे सभापती महोदय एक मिनिट गजबे सर. सभापती महोदय एक लक्षवेधी गेले 3 दिवस झाले, मी त्याचा रोज इथे येऊन थांबते, ती लक्षवेधी होत नाहीये. कालही 9 नंबरला होती, परवाही होती, आजही 2 नंबरला होती. मी इथे 2 नंबरची आहे आजची, जी म्हणजे 2 दिवस झाले कॅरी फॉरवर्ड होते आहे प्रोग्राम मध्ये. आणि याच्यानंतर हा तेच आपण या ठिकाणी जास्त